गणित दिवस। गणित हा व्यवहारासाठी जास्त उपयोगी असणारा विषय आहे। दैनंदिन जीवनामध्ये व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये गणिताची आवश्यकता भासते। मानवी जीवनामध्ये गणित या विषयाला अनन्य साधारण महत्व आहे। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस दिवसभर मोजमाप करणे, तर्क करणे, अंदाज बांधणे, विश्लेषण करणे यांसारख्या गणिती क्रिया सतत करत असतो। गणित ही एक वैश्विक भाषा आहे। व्यक्तीच्या अंगी तर्कशक्ती, सर्जनशीलता, अमूर्त विचारसरणी, समस्या सोडवण्याची क्षमता, प्रभावी संभाषण कौशल्य यांसारखे गुण गणित विषयामुळे प्राप्त होण्यास मदत होत असते। भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 साली झाला। रामानुजन अलौकिक गणितज्ञ होते। असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या श्रीनिवासांनी अनेक गणिती सिद्धांत आणि प्रमेय मांडली होती, ती आजही आपण वापरत आहोत। केम्ब्रिज ट्रिनिटी फेलोशिप मिळवणारे पहिले भारतीय म्हणून रामानुजन यांना ओळखलं जात। 22 डिसेंबर 2012 रोजी श्रीनिवास यांच्या 125व्या जयंती निमित्त तत्कालीन भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी चेन्नई या ठिकाणी 22 डिसेंबर हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा करावा असं घोषित केलेलं होतं आणि तेव्हापासून गणित दिवस साजरा केला जातो। गणिताविषयी जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड आणि रुची निर्माण व्हावी, गणित शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने गणित दिन साजरा केला जातो। आजही आपण आपल्या विद्यालयामध्ये गणित दिन या ठिकाणी साजरा करणार आहोत, ज्यामध्ये आपण सर्वात प्रथम थोर गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करणार आहे। मी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री यवारे सर, ज्येष्ठ गणिती शिक्षक श्री धर्माधिकारी सर श्री जगताप सर, त्याचबरोबर माझे सहकारी श्री भारेकर सर, श्री टोपे सर आणि सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचं पूजन करण्यासाठी व्यासपीठावर यायचं।